काल दिवसभर शहरात वेगवेगळ्या ठिकाणी लोकसंग्रामच्या गुन्ह्यांच्या माध्यमातून जे गुंडगिरीचे प्रकार झाले आणि शहरात एक प्रकारची दहशत निर्माण करायचा प्रयत्न करणार, त्याचा आम्ही संघटन निषेध करतो. लोकसंग्राम ती राष्ट्रवादी लोकसंग्राम असेल किंवा काँग्रेसवादी लोकसंग्राम असेल, यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण करून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये दहशत निर्माण करायची प्रयत्न केला. म्हणून आपल्या माध्यमातून लोकांना हेच सांगायचं आहे की बघा गुंड कोण आहे, कोण गुंडगिरी करते. म्हणून या शहरातील लोकांना निश्चितच समजलेलं आहे की सातत्याने 4 वर्षांपासून गुंडगिरीची भाषा त्यांच्या कार्यकर्त्यांनी सातत्याने गुंडगिरी केलेली आहे. आणि तेच लोक मोठ्या तोंडाने इतरांना गुंड म्हणतात हे वास्तव आपण त्यांच्यासमोर मानतो. गिरीश भाऊंकर बोलतात, मुख्यमंत्र्यांबरोबर बोलतात, स्थानिक मंत्र्यांना तर शिव्या देतात. ही संस्कृती आमची नाहीये. विकृत प्रवृत्तीला या धुळ्यात थारा मिळू नये असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि मला खात्री आहे धुळ्याची जनता या सगळ्या विकृत प्रोग्रामचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही. गिरीश भाऊ प्रभारी म्हणून देण्यात आलेले कुठल्याही निवडणुकीत जवळच्या जिल्ह्यातला माणूस प्रभारी दिला जातो. त्यांचं काम एकच असत, निवडणूक कडे निरीक्षक म्हणून बघायचं, काय मदत असेल ती करायची. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचा आरोप आहे तीन मंत्री आहे मुख्यमंत्री, पालिकेची कुठेही निवडणूक जर कधी झाली तर भारतीय जनता पक्ष गांभीर्याने घेतच असतो. सगळे प्रकारचे लोक येतात मदतीला, आमचेच नाही प्रत्येक पक्षाचे येतात. आता 3.5 माणसांचा एक लोकसंग्रामचा पक्ष, त्यांच्याकडे मंत्री नाही मुख्यमंत्री नाही त्याचं कोणी येत नाही, त्यात आमचा दोष नाही. काँग्रेस राष्ट्रवादीचेही प्रांतिक नेते आले, सगळेच नेते येतात. या निवडणुकीला प्रत्येक पक्ष गांभीर्याने घेतो. आणि ते काय म्हणतात, एका आमदाराला पाठवा, आमची स्पर्धा तुमच्याशी नाही जाईल, तुम्ही स्वतःला कशा स्पर्धक म्हणतात. आमची स्पर्धा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आहे, आपल्याशी नाही. त्याच्यामुळे विनाकारण हे तसं करू घेऊ नका की एका आमदाराला पाडायला तुमच्याकडे करून लक्ष देतो. आता आपण तुम्ही करता त्यांचा ठरवेलच, मी काही जास्त बोलत नाही. वाईट एवढं म्हणत मुख्यमंत्र्यांसारखा एक अतिशय प्रामाणिक सुसंस्कृत माणूस आणि पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांचे जे काही विकासाची कामं नेतात त्यांच्या प्रत्येकाला मदत करतात. हेही पक्षाचे आमदार होते आणि यांनी जे कामं केले मुख्यमंत्र्यांनी सतत त्यांना मदत केलेली आहे आणि सहकार्य केले. तरी सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या विषयी असे आरोप करणे त्यांच्यापेक्षा मोठा कृतज्ञपणा दुसरा काहीच असू शकत नाही. मुख्यमंत्र्यांवर आरोप करायला उंची लागते. त्याच्यामुळे कोणी त्यांच्यावर टीका करणं आहे हा शाश्वत प्रकार आहे. त्याच्यामुळे त्यांना टीका करू द्या. आमची लढाई काँग्रेस राष्ट्रवादीशी आहे. गेल्या 15 वर्षापासून भ्रष्ट कारभाराच्या माध्यमातून त्यांनी जी धुळे शहराची अवस्था करून ठेवलेली आहे त्याच्या विरोधात ती लढाई आहे. विनाकारण साफ साफ म्हणून धुळे सोडू नका. लोकांना सगळं समजतं
कालच्या ज्या गुंडगिरीच्या तीन घटना झाल्या त्या दरम्यान धुळेकरांचं मन व्यतीत झालं आणि धुळेकरांमध्ये दहशत निर्माण करायचा हा जो प्रयत्न आहे त्याचा आम्ही तो निषेध करतो.